नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग म्हणजेच आधुनिक शेती यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आलो आहोत कृषीराज गोट फार्म वरपूड। माननीय श्री सुरेशराव वरपूडकर साहेब परभणी जिल्ह्याचे आमदार आहेत ते। साहेबांच्या गावामध्येच साहेबांचेच बंधू बाळासाहेब वरपूडकर साहेबांचा फार्म आहे। गावरान आणि प्युअर उस्मानाबादी जी लांबकानी प्युअर उस्मानाबादी शेळी आपण पाहत असतो महाराष्ट्रामध्ये जी पाहायला मिळते, या शेळ्यांचा सुंदर असा फार्म डेव्हलप केलेला आहे। जवळपास 10 ते 11 वर्षांचा शेळी पालनातला खूप जुना अनुभव त्यांनी स्वतः जेवढे काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत शेळी पालनामध्ये, व्हिडिओमध्ये समोर आल्याच्या नंतर तुम्हाला आता कळलंच, चर्चेमधून लक्षात येईलच, एवढे सगळे अनुभव घेऊन हा फार्म डेव्हलप केलेला आहे। मित्रांनो, मी बाळासाहेबांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करतो। पहिल्यांदा विषय असा आहे की उस्मानाबादी आणि गावरान या दोनच शेळ्यांची निवड का केली? जे आपल्या शेतामध्ये पिकते, जे आपल्या शेतामध्ये टिकते, जे आपल्या धुऱ्यावर विकते, त्याच्यामुळे हे गावरान आणि प्युअर उस्मानाबादी शेळी तयार केली। अच्छा, म्हणजे जे आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इतके दिवस झाले, इतके वर्ष झालं सांगतोय जी गोष्ट, की आपल्या परिसरातली शेळी निवडावी ही सगळ्यात महत्वाची शेळी पालनामधली एक महत्वाचं सूत्र आहे। समजा आपल्या जवळपासची बरं 10-11 वर्षामध्ये एवढ्या शेळी पालनामध्ये तुम्ही अनुभव घेतले, 10-11 वर्षामध्ये नेमके टप्प्याटप्प्याने तुम्हाला काय अनुभव येत गेले शेळी पालनात? नाही नाही, ते खूप चांगलं आहे आणि याच्यामध्ये मरतो फार कमी आहे, पण शेळी मारल्यानंच मरती, कारण याच्यात लसीकरण वगैरे व्यवस्थित शेत केलं तर शेळी मरतच नाही किंवा कोणता आजारही येत नाही। आणि ही गावरान शेळी आणि प्युअर उस्मानाबाद शेळी ती आपल्या वातावरणात टिकाव धरू शकते, वातावरणात सूट झालेली, त्याच्यामुळे यांची निवड केलेली। सुरुवातीच्या काळात काही तुम्ही क्रॉस ब्रीडिंग करण्यासाठी म्हणजे बोकड वेगळा लावून एक क्रॉसची पिल्ल काढण्यासाठी काही प्रयोग केले होते? कुठला बोकड आणला होता? मस्कर जातीचा बोकड आणला होता, बोर जातीचे बोकड आणले होते, शिरोई आणला होता। तो अनुभव तुमचा कसा राहिला? बिटल आणला होता, पण आपल्या इकडे काही जमलं नाही, ते व्यवस्थित नाही सूट झालं नाही, मग परत हे सर्व 4 वर्ष नाद सोडून परत यायचं गावरान आणि उस्मानाबाद। म्हणजे 8-9 वर्षामधला एक मात्र महत्वाचा त्यांनी एक गोष्ट या ठिकाणी नमूद केली आहे, शेवटी आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या मातीमध्ये जे पिकतंय तेच इथं चांगल्या प्रकारे म्हणजे त्याचं संगोपन होऊ शकतं, ती म्हणजे आपली उस्मानाबादी किंवा गावरान शेळी। त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जातीच्या वेगवेगळ्या शेळ्या करू नका, तुम्ही करू शकता, काय अडचण नाही, पण वैयक्तिक त्यांना ह्या गोष्टीची अडचण आली होती मधल्या काळामध्ये। बरं, आता जनरली कारण तुमच्या शेळ्या जर पाहिलं तर जवळपास 100 ते 125 शेळी मोठी शेळी दिसायची आणि पिल्ल वेगळी येतं, तर फार्मवरून इथं आल्याच्या नंतर विक्री करतात का आणि केली तर ती किती रुपयानं होती? हे आम्ही फार्मवरून फक्त शेतकऱ्यासाठी विक्री करतो। अच्छा, नवीन नवीन शेतकऱ्यासाठी होत करू धान्य खाटी किंवा याच्यासाठी नाही, शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना द्यायचं असलं तर आम्ही 350 ते 400 पर केजी लांबकानी उस्मानाबादी लांबकानी। महाराष्ट्रात अनेक असे फार्म आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त स्वरूपामध्ये आहेत की जिथं तुम्हाला लांबकानी उस्मानाबादी शेळ्या मिळतात। आपल्या चॅनलवर पण खूप जणांनी मला ती रिक्वायरमेंट केली होती की सर आम्हाला लांबकानी उस्मानाबादी शेळ्या घ्यायच्या होता, आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही एका चांगल्या फार्मचा कॉन्टॅक्ट नंबर द्या। साहेबांचा मी जवळपास 1-1.5 महिन्यापासून फॉलोअप घेतोय आणि त्याच्यामुळे स्वतः फार्मला मी आज दिवसात 2 वेळेस आलोय, सकाळपासून फार्मवरच इथं जास्त आहे, त्याच्यामुळे विश्वासानं सांगू शकतो की या ठिकाणी तुम्हाला चांगली एक खनाळ शेळी ज्याला म्हणतो आपण बांध्यामध्ये चांगली गाभण असो किंवा पिल्लाची असो किंवा दुधाळ शेळी, लांबकानी उस्मानाबादी शेळ्या जर पाहिजे असेल तर साहेबांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे, ऍड्रेस पण तुम्हाला सांगितलेला आहे की परभणीपासून ताडकळस रोडवरती मिरखेल गाव आहे, मिरखेल गावापासून उजव्या बाजूला 1 किलोमीटर अंतरावरती वरपूड गाव आहे। विद्यमान माननीय श्री सुरेशराव वरपूडकर साहेबांचं आमदार सुरेशराव वरपूडकर साहेबांचं गाव आहे। तुम्ही कोणाला जरी विचारलं तरी तुम्हाला गावाचा पत्ता सहज कोणीही सांगून देईल। इथं आल्याच्या नंतर
तुम्ही बाळासाहेब ओरपुडकर साहेबांच्या फार्म तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही, कोणी तुम्हाला फार्मवरती आणून सोडेल. 350 ते 400 रुपयाच्या दरम्यान मग शेळीच्या कंडिशनवरती तुम्हाला त्या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांना संगोपनासाठी शेळी मिळेल. बरं, अजून एक असं म्हणणं आहे की शेळी पालनामध्ये बंदिस्त शेळी पालनाकडे सगळ्याचा कल आहे. आता तुम्ही पण सुरुवातीला बंदिस्त केल्या होत्या, बंदिस्त बरोबर राहील का मोकळ्या शेळ्या बरोबर? मोकळ्या शेळ्या, मोकळ्या शेळ्या. काय अनुभव काय याच्यात नेमकं म्हणणं? जसं एखाद्या शेतकऱ्याला कापडच्या दुकानावर बसून ठेवलं तर ते तिथं बसू शकत नाही, किंवा ते सकाळी नाश्ता केला तर दुसऱ्या दिवशी जेवण त्याला भूक लागेल, त्याची तगमग तगमग होईल, त्याला सवय नाही. त्याच्यामुळे हे मोकर पद्धतीने चांगलं. बाळासाहेबांचं असं एक म्हणणं आहे की तुम्ही बंदिस्त शेळी पालनासाठी 10 एकर 5 एकर शेत असं पडीत त्या ठिकाणी शेळ्या नेण्यापेक्षा तुमची शेळी तुमच्या शिवारामध्ये पूर्ण फिरून येऊ द्या, आणि आपल्या इकडचा जो चारा आहे तो चारा तुम्ही शेळ्यांसाठी टिकून त्या शेळ्यांना टाका वाटल्यास शेळी इतक्यानं जास्त तंदुरुस्त राहते. पण पूर्ण वेळ बंदिस्त करू नका. आणि बंदिस्तमध्ये 80% खर्च आहे, 80% खर्च आहे, आणि मोकाट पद्धतीमध्ये 20% खर्च आहे, 80% नफा. हे मोठा ड्रॉप आहे. हे बंदिस्त शेळी पालनामध्ये आता ज्याला फारच अडचण आहे, ज्याला शक्यच नाही मुक्त शेळी पालन करणं, बंदिस्त शिवाय पर्यायच नाही, अशा शेतकऱ्याने फक्त बंदिस्त शेळी पालनाकडे वळावं असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी तुम्ही मुक्त शेळी पालनामध्ये ज्याला जेवढं शक्य होईल तेवढं शेळी फिरवून आणावी. कारण गावरान आणि उस्मानामध्ये शेळीचे जीन्स याची जी मूळ तिचा डीएनएच बाहेर फिरण्यासाठी बनलेला आहे पूर्वीपासून, बरोबर, तर त्याचं आपल्याला म्हणजे संगोपन झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं. आता अजून एक प्रश्न आहे, आता 100 ते 125 मोठ्या शेळ्या आहेत, एवढ्या शेळ्याचं संगोपन करण्यासाठी एका माणसाच्या हे सगळं हँडल होत नाही, दोन माणसं कमीत कमी, दोन माणसं, दोन माणसं काम. कारण बरोबर एवढा मोठा खांड आपल्या शिवारामध्ये जरी फिरायला गेला तरी तर शक्य नाही एकट्या माणसाने ते सांभाळणार, त्याला कमीत कमी दोन माणसं. बरं, शेळी पालनामध्ये एक गोष्ट मी तुमच्या जास्त नोटीस केली की तुमचे बोकड, आता जानेवारी महिना आहे, तुमचे बोकड दोन्ही बी तुम्ही विकून टाकले, याच्यामागं काय कारण आहे? बोकड आता का विकले आणि त्याचं म्हणजे डिलिव्हरीचं काय नेमकं सांगतो? हा, हे काय होते की पावसाळ्यामध्ये आपली शेळी विकत नाही माझ्या फार्म, विकणं गाभण राहते, अडचणी पावसाळ्यातल्या रोग राहिले, रोग राहिले, आणि त्यावेळेस काय होते शेळी भिजून येते, थंड गरम होते, बरोबर, चढ उतर वातावरणात, मग ते पिल्लू डेव्हलप होत नाही. त्याच्यामुळे हे आम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्च महिने 3 महिने 90 दिवस 90 ते 10 दिवस 100 दिवस खंडामध्ये बोकड शिकवत आहे. पावसाळ्यामध्ये येणाऱ्या रोगराईचा सामना करण्यासाठी किती जरी तज्ज्ञ माणूस असला तरी ती मृत्यू होतीच, मृत्यू होती. तुम्ही डॉक्टर 24 तास जरी समजा तुमच्या फार्मवर ठेवला तरी पण शेळी पालनात मृत्यू होती. त्याच्यावर हे टाळण्यासाठी तिथंच कंटाळतात शेळी पालन. सगळ्यात म्हणजे त्यांचं म्हणणं आलं की माणूस डिमोटिवेट जर म्हणलं, डिमोटिवेट ह्या ठिकाणी होतो, माणसाचं मन पूर्ण इटून जातं त्याच्यामध्ये. म्हणून जानेवारी ते मार्चचा अर्धा महिना समजा, मार्च पूर्ण आणि एप्रिलचा अर्धा, हा एप्रिलचा अर्धा म्हणजे तृतीयेच्या दिवस दिवशी टाकायची. अच्छा, म्हणजे 3.5 महिने तुमच्या फार्मवर बोकड ठेवायचं नाही आणि नंतर 25 एक बोकड टाकतो. 25 तारखेला एक? नाही नाही नाही, 25 शेळ्यामध्ये एक बोकड. 25 शेळ्यामध्ये एक बोकड म्हणजे 3.5 महिने जानेवारी पासून तर मार्च आणि एप्रिल महिन्याचा अर्धा, म्हणजे 3.5 महिने जवळपास अक्षय तृतीयेपर्यंत बोकडच नसतो फार्मवरती, जेणेकरून गाभण शेळी राहणारच नाही तर पिल्लांचा संबंधच येत नाही अशा स्वरूपाचं नियोजन. जवळपास 10-11 वर्षाच्या अनुभवातला हा तोडगा आहे की जर समजा तुमच्या शेळ्यामध्ये बोकड ठेवल्याने त्या शेळी गाभण राहायचा संबंधच नाही. आणि विषय असा आहे की 3 महिने त्या शेळीची हीट सोडून दिल्याच्या नंतर परत तुम्हाला हवी तेव्हा हीट घेता येते शेळीची, म्हणजे 15 दिवसाची. पण नंतर ती काय आहे की लक्ष्मी ज्यावेळेस बसतात आपल्या लक्ष्मी बसतात त्यावेळेस 10 दिवसात माझ्या शेळ्या पूर्ण विका 2 शेळ्या. म्हणजे पहिली जे सुरुवातीचे पावसाळ्याचे दिवस असतात एक तर हिरवा चारा उपलब्ध नसते म्हणजे शेळ्याला खाला खुराक नाही, दुसरी गोष्ट वातावरण बदलल्यामुळे शेळ्याचं पूर्ण ज्यांचं बॉडी स्ट्रक्चर ते बदलून जात आहे आणि त्या काळामध्ये दूध शेळ्याला कमी होत असतं, म्हणून ही पिल्लांची मृत्यू. या 3-4 गोष्टीवरती रामबाण उपाय म्हणून अक्षय तृतीयेपर्यंत बोकडच ठेवायचं नाही, जेणेकरून आपलं जे गौरी पूजन आणि गौरी आवाहनाचा जो काही पिरियड असतो इथून 10 दिवसात सगळी येईल, म्हणजे त्या टायमाला डिलिव्हरी होती, म्हणजे निरोगी वातावरणामध्ये शेळ्यांची डिलिव्हरी होती आणि पूर्ण हिवाळा त्या पिल्ल्याला संगोपनासाठी, संगोपनासाठी पूर्ण हिवाळ्यामध्ये. आणि तेच माझं पण म्हणे हिवाळ्यामध्ये शेळीच्या पिल्ल्याचं आणि माझ्याकडे 1% पण आता मरतो यावेळेसची 5 वर्षात 5 वर्षामध्ये मरतो नाही, एक पिल्लू पण मिळणार नाही.
म्हणजे सांगायचा उद्देश एवढा आहे की ह्या फार्मला जर एकदा व्हिजिट दिली, एकदा जर इथे येऊन समजा तुम्ही पाहिलं आणि जवळपास त्या शेळ्या जर खरेदी बी केल्या, कारण विक्रीसाठी पण काही शेळ्या ठेवलेल्या आहेत, तर तुमचा विषय असा आहे की जे 10 वर्षातले तोडगे आहेत, रामबन तोडगे अनुभव आहेत स्वतः शेळी पालनातले, ते तर तुम्हाला ऐकायला भेटतीलच. दुसरा विषय असा आहे की सदृढ आणि चांगल्या शेळ्या पण इथून खरेदी करायला मिळतील. तर मित्रांनो, लक्षात आलं असेल तुमच्या शेळी पालनाचं एक वेगळं उदाहरण जे की तुम्हाला बंदिस्त स्वरूपामध्ये दिसतंय, परंतु ते बंदिस्त नाहीये. शेळी पूर्णपणे मुक्त चाऱ्यावरती, बाहेरच्या चाऱ्यावरती डिपेंड आहे आणि सुदृढ आणि खूप चांगली शेळी या ठिकाणी पाहायला मिळते. अशा स्वरूपामध्ये शेळी पालनाचं तुम्ही संगोपन करावं, शेळ्यांचं संगोपन करावं. शेळी पालनामध्ये अजून जर काही अडचणी असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारू शकता. आणि सर, तुमचं मनापासून आभार, मनापासून तुमचे आभार, खूप खूप धन्यवाद कारण चॅनलवरती. आपले पण सतीश सरचे आभार. नाही, कारण कसं आहे, शेळी पालकांना तुमच्यासारख्या माणसाची खूप गरज आहे. कारण कसं असतं, आजपर्यंत जेवढे नुकसान झाले शेळी पालनामध्ये हे फक्त अज्ञानापोटी आणि अपुऱ्या माहितीपोटी झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला शेळी पालकाला जागरूक करायचं, एवढाच उद्देश आहे. मित्रांनो, काय अडचणी असतील तर कमेंट करून खाली पाठवा. शेळ्या जर खरेदी करायच्या असतात लांबकानी, उस्मानाबादी शेळ्या जर पाहिजे असतील तर एकदा व्हिजिट करा. ऍड्रेस तुम्हाला खाली डिस्प्लेवरती दिलेला आहे आणि शेळी पालनाच्या संदर्भातले सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळून जातील. त्यामुळे एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जरा लाईक करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.